हेलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? लीनाज रेसिपी अँड ऑल इन वन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत पुणेरी झणझणीत अशी मिसळ। त्यासाठी लागणारे साहित्य: लसूण, आले, खोबरे बारीक केलेले, कोथिंबीर, एक टोमॅटो मोठे चिरलेले, दोन मोठे चिरलेले कांदे, फोडणीसाठी कढीपत्ता, जिरे, मोहरी, हळद, काळा मसाला, लाल तिखट, गरम मसाला, बारीक मीठ आणि मटकी। पहिल्यांदा कांदा आपण कढईमध्ये लालसर भाजून घेणार आहोत। गॅसवरती कढई तापायला ठेवलेली आहे, त्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे। त्यावरती आपण आता हे कांदा लालसर भाजून घेऊया। तेल जास्त टाकू नका तुम्ही। आपल्याला एक चमचा तेलामध्येच कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा लालसर भाजल्यानंतर आपण हे सर्व कढीपत्ता करून मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। हा मसाला कांदा छान लाल भाजून झालेला आहे। यामध्येच आपण खोबरे भाजायचे आहे आधी, नंतर टोमॅटो। खोबरे पण भाजून झालेले आहे, आता आपण टोमॅटो भाजून गॅस बंद करून घेणार आहोत। भाजून घेतलेला कांदा, खोबरे आणि टोमॅटो, लसूण, आले, कोथिंबीर हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात। आणि यामध्ये मोठे मीठ आपण वापर करणार आहोत। या बारीक करताना मोठे मीठ टाकल्यामुळे मसाल्याला छान अशी चव येते। वरून टाकण्याची गरज नाही आणि मसालाही छान बारीक होतो। म्हणून आपण मिक्सरमध्ये मसाला बारीक करताना मोठ्या मिठाचा वापर करणार आहोत। मोठे मीठ 1.5 चमचा घेणार आहोत। मसाला आता आपण मिक्सरला छानपैकी बारीक करून घेऊया। आपण हा मसाला खूप छान बारीक करून घेतलेला आहे। यामध्ये मसाला बारीक करताना आपण 1/2 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे मसाला बारीक होतो। आता याच कढईमध्ये आपण 1/2 चमचा तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये मटकी पण छान लालसर भाजून घेऊयात। या मटकीला आम्ही घरीच मोड आणलेले आहे, तुम्ही हवे तर मार्केटमधली मटकीचाही यूज करू शकता। मटकीचा उग्र असा वास येऊ नये म्हणून आपण ही मटकी भाजून घेत आहोत। भाजलेली मटकी आपण एका भांड्यात काढून घेतलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये आता आपण जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकणार आहोत। नेहमी पहिल्यांदा आपण मोहरी टाकायची आहे, ती तडतडल्यानंतर जिरे टाकणार आहोत। गॅस कमी करून कढीपत्ता टाकणार आहोत। आता आपण हळद 1 चमचा टाकणार आहोत त्यामध्ये। त्यानंतर त्यामध्ये आपण बारीक केलेला मसाला टाकूया। या मसाल्यामध्ये तुम्ही 1 चमचा चणा डाळीचं पीठही वापरू शकता, ते ऑप्शनल आहे, पण वापराच, कारण त्यामुळे चव खूप छान येते। आणि काळ्या मसाल्यामध्ये आमचा कांदा लसूण मसाला घरचा असल्यामुळे आम्ही सेपरेट कांदा लसूण मसाल्याचा वापर करणार नाही। आम्ही यामध्ये 1 चमचा चणा डाळीचं पीठ टाकत आहोत। मसाला आपल्याला असं तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे। यामध्ये आता आपण 1 चमचा लाल तिखट, गरम मसाल्यामध्येच आम्ही धन्याची दही पुडी ॲड केलेली आहे, ती 1 चमचा, काळा मसाला 3 चमचे हे आता आपण छानपैकी अजून थोड्या वेळ भाजून घेऊया। हे छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि आपण ही झणझणीत अशी मटकीची आमटी करणार आहोत, त्यामुळे आम्ही काळ्या मसाल्याचा जरा जास्त वापर केलेला आहे। आता यामध्ये आपण भाजलेली मटकी टाकणार आहोत आणि परत छानपैकी मिक्स करून घेणार आहोत। येथे आपण गरम पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ठेवलेलं आहे,
हे आता आपण यामध्ये टाकूयात आणि त्यामुळे आपले मिक्सरचे भांडेही विसरून निघेल. यामध्ये आता आपण गरम पाणी टाकणार आहोत. आम्ही येथे मोठ्या तांब्याचा वापर केलेला आहे, म्हणजे मोठ्या तांब्यावरून पाण्याचा वापर केलेला आहे. तुम्ही कमी जास्तही करू शकता. मध्ये आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकूया. थोडीशीच टाकायची आहे, कारण नंतर आपल्याला जेव्हा आपण पापडी फरसाणा टाकणार आहोत त्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. मटकीची आमटी आपण कमी गॅस करून 10 मिनिट शिजायला ठेवणार आहोत. यावरती आपण झाकण ठेवायचे नाही, झाकण ठेवल्यानंतर सर्व तरी निघून जाईल. झणझणीत अशी मटकीची आमटी आपली तयार झालेली आहे. छानपैकी शिजलेली आहे. वा, मस्त असा खमंग वास येत आहे. ही मटकीची आमटी आता आपण मिसळसाठी सर्व करूयात. सर्व जिन्नस आपण मटकीच्या आमटीसाठी मिसळसाठी वापरूयात. फरसाणा, शेव, पापडी, कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि टोमॅटो हे मटकीच्या आमटीमध्ये टाकून आपण ती मिसळ सर्व करूयात. तुम्ही या मिसळमध्ये भिजवलेले पोहे किंवा तयार केलेले कांदे पोहेचाही वापर करू शकता, पण आम्ही इथे विदाउट पोह्याची मिसळ बनवत, पुणेरी अशी मिसळ बनवत आहोत. ही पहा आपली पुणेरी अशी झणझणीत मिसळ तयार आहे. यावरती आपण आता तरी टाकूयात थोडीशी. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, माझे पदार्थ आवडत असतील, तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच ट्राईही करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय. सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ.